स्टार्ट झालं. आता या ठिकाणी तुम्ही 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे. काय धोरण असेल तुमचं, काय भूमिका मांडाल तुम्ही कराड उत्तरच्या जनतेसमोर? आजपर्यंत जे कराड उत्तर मधील मॅक्झिमम मतदारसंघ हा ग्रामीण मतदारसंघ आहे. आज धनगरवाडी हनबरवाडी योजना आता पूर्णत्वाकडे जाते, त्यासाठी 2014 पासून या ठिकाणी युतीचं सरकार आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर निधी आजपर्यंत आणलेला आहे आणि त्या माध्यमातून पहिला टप्पा या ठिकाणी त्या योजनेचा पूर्ण होतोय. परंतु अजूनही कराड उत्तरमधील जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये तारळी धरणाच्या माध्यमातून तारळी नदीवरून पाल उपसा सिंचन आणि त्या ठिकाणी इंदोली उपसा सिंचन या योजना 50 मीटर हेडच्या आहेत. परंतु या ठिकाणी खरी गरज आहे ती 100 मीटर हेडपर्यंत पाणी नेण्याची गरज आहे आणि ती योजना आम्ही आता प्रस्तावित आहे आणि त्या योजना मंजूर करून आणून या विभागामध्ये पाणी फिरवण्याचं काम आणि शेतीला पाणी देण्याचं त्याच पद्धतीनं पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी तो एक विषय आमचा अजेंड्यावर असणार आहे. त्याच पद्धतीनं आज शामगावला पाणी आरक्षित झालेलं आहे. तसंच या ठिकाणी राजाजपूरला असेल, नागझरी, कोरेगाव तालुक्यातला पूर्व भाग या भागासाठी सुद्धा शेती पाण्याचा जो काही विषय आहे तो आम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं घ्यायचा आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न हा फार अतिशय गंभीर आहे आणि त्या ठिकाणी तासवडे MIDC मध्ये चांगले प्रोजेक्ट्स आणणं आणि त्या ठिकाणी नवनवीन उद्योगधंदे आणून या ठिकाणी औद्योगिक सुद्धा या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रोजेक्ट्स आणून त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणं ही सुद्धा आमची प्रायोरिटी या ठिकाणी असणार आहे. आणि जो आजपर्यंत रखडलेला जो काही बराचसा विकास आहे, आज रस्ते असतील बऱ्याचशा ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या मूलभूत गोष्टी आहेत, अगदी लाईट असेल, वीज, पाणी या सुद्धा आज पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण झालेलं नाहीत आणि ह्या गोष्टी सुद्धा आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं आदर्श मतदारसंघ बांधण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही येणाऱ्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून. उमेदवारीवरून बराचसाच खल झाला, तुम्ही तिघ जण इच्छुक होता आणि आता तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, बाकीच्या दोघांची नाराजी कशी काढली किंवा काय? आज अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दिसत नाही. कसं आहे, या ठिकाणी प्रत्येकानं अपेक्षा ठेवणं हे काही चुकीचं नाही. आज जो राजकारणामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला हे अँबिशन असते, परंतु आज या ठिकाणी महायुतीचा एकच कॅन्डिडेट उभा राहू शकतो आणि त्या माध्यमातून आम्ही एक विचारानं या ठिकाणी आजपर्यंत आलेलो आहोत. जरी भारतीय जनता पार्टीचंच आम्ही तिघही काम करत होतो, पार्टी वाढवण्याचंच तिघांनी काम केलेलं आहे. या ठिकाणी मला उमेदवारी ही समन्वयातूनच दिलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं जे दिलेलं जी काही जबाबदारी आहे ती मी तर पार पाडेनच, परंतु माझ्याबरोबर जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा असतील, रामकृष्णजी वेताळसाहेब असतील, आम्ही एक दिलानं इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं ताकदीनं काम करून ही विधानसभा 100% कराड उत्तरची जिंकू अशी मला खात्री आहे. थोडापुढीचं राजकारण असेल, थोडापुढीचं राजकारण असेल किंवा वाद काढा सर, उंडाळकर गटाने आपल्याला पाठिंबा जाहीर केला का? थांबा, आपल्याला ते समजेल. राहूजी विचार, उंडाळकर गटाचा पाठिंबा आहे ना? मी सांगतो की आता ज्या वेळेला जसं इलेक्शन पुढे जाईल ते आपल्याला त्या गोष्टी सर्व समजतील, बऱ्याचशा गोष्टी सर्व बोलायच्याच नसतात. बॅनरवर तुमच्या काकांचे फोटो लागलेत. हा ना, ह्या तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सहकारामध्ये फार मोठं काम त्यांनी उभं केलंय, बऱ्याचशा लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय, त्यामुळे ते आमच्यासाठी सुद्धा आदरणीय आहेत. जरांगे पटलांच्या साताऱ्यात सभा होणार आहे, त्याचा परिणाम तुमच्यावरती होण्याची शक्यता आहे का, तुमच्यासह इतर भाजपच्या उमेदवारांना? आम्ही पण मराठा समाजातीलच आहोत, आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सुद्धा आमची पण भूमिका आहे. त्यामुळं आज इथल्या जर लढती बघितल्या तर मराठा वर्सेस मराठा अशा पद्धतीनंच आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही की असं काय ते सुद्धा निर्णय घेतील, ते सुद्धा सकारात्मक निर्णय घेतील असं मला वाटतं.